सोलापूर शहर व जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीकडे सादर करावेत असं आवाहन काँग्रेस कमिटीनं केलं आहे. महाराष्ट्र राज्यातील विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका सप्टेंबर ऑक्टोबर 2024 मध्ये होत आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार सोलापूर शहर व जिल्ह्यातील सर्व 11 विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दिनांक 5 ऑगस्ट 2024 पर्यंत काँग्रेस भवन सोलापूर इथं जमा करावेत. तरी सोलापूर शहर व जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज काँग्रेस भवन इथं सादर करावेत. तसंच अधिक माहितीसाठी काँग्रेसचे मीडिया प्रमुख तिरुपती परकीपंडला मोबाईल क्रमांक 88 88 04 88 08 यांच्याशी संपर्क साधावा असं आवाहन सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन नरोटे आणि सोलापूर जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष ॲडव्होकेट नंदकुमार पवार यांनी केलं आहे. असे 11 मतदारसंघामध्ये जे जे लोक इच्छुक आहेत त्यांनी जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्षकडे इच्छुक जे आहेत त्यांनी फॉर्म घ्यावा. अंतिम तारीख आजपासून चालू राहणार आहे. अंतिम तारीख 10/8/2024 हा कालावधी आहे. त्याच्यामध्ये जिल्ह्याकडं व शहराकडं आपल्याला सगळ्याला विनंती आहे जे जे इच्छुक आहेत. या पत्रकार परिषदेस प्रदेश चिटणीस किसन मेकाले गुरुजी, शहर कार्याध्यक्ष हनुमंतू सायबोळू, दत्तू बंदपट्टे, तिरुपती पडकीपंडला, अशोक कलशेट्टी आदी उपस्थित होते.